लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. जातमध्ये वापरलेले पीपीई किट नष्ट न करताच टाकले उघड्यावरती. जत तालुक्यासह शहरात कोविड-19 संसर्ग वाढत असताना दुसरीकडे एक धक्कादायक बाब समोर येते. ती म्हणजे वापरलेले पीपीई किट जत सांगली रस्त्यालगत असलेल्या क्रीडा संकुलाजवळ उघड्यावरती टाकले असल्याची घटना जतमध्ये घडली आहे. यामुळे जत नगर परिषद प्रशासन, आरोग्य विभाग करतय काय असा सवाल उपस्थित होत आहे. 2 दिवसांपूर्वी शहरातील खासगी कोविड रुग्णालयातून उचलला जाणारा कचरा हा जत नगरपालिकेच्या घंटा गाडीतून शहरातून जवळच असलेल्या कचरा डेपोमध्ये नेऊन व्यवस्थित नष्ट न केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे. पीपीई किट टाकलेल्या ठिकाणाहून काही अंतरावरच शासकीय कोविड सेंटर व हायरिस्क अलगीकरण कक्ष आहे. याबाबत शोध घेतला असता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी हे किट तेथे टाकले नसल्याचे सांगितले. परंतु हे पीपीई किट तेथे आले कसे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच घंटागाडी बोलवून ते पीपीई किट उचलण्यात आले, परंतु ते नष्ट न करताच शहरातील लोकवस्ती असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी नेऊन ती कचरा गाडी तेथेच तशीच उभी करण्यात आली. नगर परिषद आरोग्य विभागाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या बेजबाबदारपणाकडे प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जॉकेश अदाते, जर निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.